ताई प्रवास रात्रीचा टाळा, घात अपघात होऊ शकतो, अपघातात अनेक जण गेलेत, ताई तुमच्यावर काहीच नाही आहे त्यांना लावण्यासारखं, तर ते तुम्हाला डायरेक्ट शूट करण्याच्या ऐवजी तुमचा अपघात सुद्धा घडवून आणू शकतात. या सगळ्या लढाईमध्ये आपण उभे राहणार का आणि अन्यायाविरुद्धच्या त्या मशाली आपण पेटवत राहणार का, हा सगळा आपला विचार आपण ठरवून घ्याल. तूर्तास मी जी मांडणी केली ती फक्त आणि फक्त मला वाटतंय की माणसं जागी झाली पाहिजेत. भलेही माझ्यावर काय केसेस होतील, अजूनही कदाचित माझ्यावर बलामत येऊ शकते, अजून कदाचित काही लोक सांगतात, काही अधिकारी इनपुट देतात की ताई प्रवास रात्रीचा टाळा, घात अपघात होऊ शकतो, अपघातात अनेक जण गेलेत, ताई तुमच्यावर काहीच नाही आहे त्यांना लावण्यासारखं, तर ते तुम्हाला डायरेक्ट शूट करण्याच्या ऐवजी तुमचा अपघात सुद्धा घडवून आणू शकतात, काहीही होऊ शकतं. दादा हो, त्यांनी प्रतिकात्मक तिरडी बांधली काय आणि त्यांनी प्रत्यक्ष तिरडी बांधायची तयारी ठेवली काय, मी मात्र माझं काम करायचं ठरवून घेतलेलं आहे आणि मी ते प्रामाणिकपणे करणार आहे. हे काम करताना हेतू हाच आहे की माणसं जाग आली पाहिजे माणसांना, माणसं जगली पाहिजेत, माणसं जागली पाहिजेत, पिढ्या जगल्या पाहिजेत, यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न आहे.